बांबूपासून विविध वस्तू बनवण्याचं पारंपरिक काम बुरुड समाज अनेक दशकांपासून करतोय. या कामातून ग्रामीण भागात आवश्यक असणाऱ्या शेती तसेच घरगुती वापरातील वस्तूंची मागणी पूर्ण होते. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालनाही मिळते. टोपले बनवते, शिवचं सामान बनवते, करंड्या, कळशा आणि फुलदाणी, हे करंड्या, सुप, टोपले, परड्या, परसराम, कुठलीही बांबूची कला करतो आम्ही. पूर्वीपासून करतो, आजच्या पंजापासून, मग ते व्यापारच आहे आमचा म्हणून आम्ही बनवतो. महागाईच्या काळात बांबूंची किंमत भरमसाठ वाढली आहे, याचा परिणाम आता या व्यवसायावर होऊ लागलाय. आता बांबूचं प्रमाण लय वाढलं आहे, पण महाग बी तसंच आहे. 200-250 रुपयाला एक बांबू मिळतो, आणि त्याच्यात ते चिरून फोडून 2-3 दिवस ते फोडायला लागतो, मग तिथनं ते तयार करून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येतं. रंगी बेरंगी आधुनिक वस्तू खरेदी करण्याकडे सध्याच्या ग्राहकांचा कल वाढलाय. ही गोष्ट लक्षात घेऊन बांबू व्यावसायिकांनी मागणी तसा पुरवठा या समीकरणाप्रमाणे व्यवसायात बदल केलाय. मागणी बांबूचीच आहे, पण गिराक काय मागतं, कलरचे टोपले पाहिजे आम्हाला. मग ते कलरचे टोपले, आता हे वायर आहे ना, हे दराक्षला वापरतात, ते आम्ही आता टोपल्याला वापरायला. बांबू आणि रंगीत वायरचा वापर करून हे कारागीर सुंदर आकर्षक टोपल्या, फुलदाण्या बनवत आहेत. त्याला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळतोय. पण आता बाजारात तर सगळीकडे टोपली मिळते, ते सूप मिळते, ते तुमच्याकडे टोपलं आहे ते वेगळ्या प्रकारचं, ते काय ते कामटीपासून बनवतो आम्ही, बांबू काढून ते वायरचे बनवतो. वेगवेगळ्या कलर दिसते, कलर कलर प्रत्येक कलर वापरतो वायरचे. आता ते टोपली जर बनवायची म्हणलं तर किती तास लागते ते काम करायला? ते तास अर्धा तास जाते एक टोपलीला. पूर्ण एक टोपली बनवायला तास अर्धा तास जाते. ग्राहक मिळते? हां, गिराक येतात ग्राहक, 200-250 पर्यंत जातात, लहान मोठे. वायरचं करंड्या बनवतात, छोटे छोटे लक्ष्मीसाठी टोपले, कुठल्याही प्रकारचं कोण काय मागेल ते बनवून देतो. किती रुपयाला असते? 200-250 देत, जसं आपण ग्राहक मागेल तसं आपली किंमत असेल. असं या व्यावसायिकांनी कालानुरूप बदल केल्यामुळं ते बाजारात टिकून आहेत. त्यांच्या या नव्या उत्पादनांना चांगली मागणी देखील आहे. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र, सोलापूर.